टाइम इज मनी हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण मी म्हणेल टाइम इज मोर दॅन मनी। मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश्वर फड। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेळेचं व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट याबाबत माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो लक्षात ठेवा, या जगात सर्वात मौल्यवान आणि महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती आहे टाइम। जगातील सर्व संपत्ती देऊनही गेलेला एक क्षण, एक सेकंदही परत मिळवता येत नाही। त्यामुळे आपल्याकडे असलेला वेळ आणि त्या वेळेचं योग्य व्यवस्थापन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाइम मॅनेजमेंट कसे करावे, आपला वेळ आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी कसा वापरावा यासाठी टाइम मॅनेजमेंट टिप्स देणार आहे। हा व्हिडिओ तुमचा प्रत्येक मिनिट योग्य प्रकारे वापरायला तुम्हाला शिकवेल। निसर्गाने या पृथ्वीवर जे जे असतील, गरीब असो, श्रीमंत असो, विद्यार्थी असो, नोकरदार, अशा सगळ्यांना 24 तास दिलेले आहेत आणि हे 24 तास प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून उपयोगात आणत असतात, त्याचा वापर करत असतात। मात्र अधिक चांगल्या प्रकारे या 24 तासाचा वापर करणे, याचे योग्य व्यवस्थापन करणं ही खऱ्या अर्थाने एक कला आहे। मित्रांनो, आपल्याकडील 24 तासांची आपण 4 भागांमध्ये विभागणी केली पाहिजे। पहिला टप्पा इम्पॉर्टंट अँड अर्जंट, जे अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीची कामे आहेत ती पहिल्या प्राधान्याने पहिल्या टप्प्यात करावी। तुम्ही विद्यार्थी असल्यास अभ्यास हा पहिल्या टप्प्यात येईल। दुसऱ्या टप्प्यात इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट, महत्त्वाची आणि कमी तातडीची कामे ठेवली पाहिजे, त्याला सेकंड दुसरे प्राधान्य दिले पाहिजे। तिसऱ्या टप्प्यात अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट, तातडीची आहेत पण इतकी महत्त्वाची नाहीत, ती कामे तिसऱ्या टप्प्यात ठेवली पाहिजे। चौथे म्हणजे नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट, म्हणजे महत्त्वाचेही नाही आणि तातडीचेही नाही, अशी कामे चौथ्या प्राधान्यावर ठेवली पाहिजे। जसे एखाद्या ठिकाणी बसून गप्पा मारणे, सिनेमा बघायला जाणे, ही चौथ्या टप्प्यात ठेवली पाहिजे। दिस इज नॉट इम्पॉर्टंट, दिस इज नॉट अर्जंट। तुमच्या कामाच्या वेळेचे व्यवस्थापन यासाठी तुम्ही नोट्स, गुगल कॅलेंडरसुद्धा वापरू शकता। जर आपण आपल्या कामांची त्या विभागात विभागणी केली तर त्या वेळेचे व्यवस्थापन नीट करू शकतो, या 24 तासाचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो। आपण जर त्या विभागातील कामे त्या वेळी केली नाहीत तर आपल्या पहिल्या टप्प्यातील कामांची लिस्ट वाढू शकते। एकदा जर अभ्यास करणे मागे राहिले तर तो पुन्हा कव्हर करायला धावपळ होते, त्यामुळे तेव्हा ती कामे केली पाहिजे, म्हणजे आपल्याला ट्रेस येणार नाही। टाइम वेस्टिंग फॅक्टर, अनेक जण म्हणतात की आम्हाला वेळच मिळत नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी वेळ वाया जाण्याचे घटक आपण शोधले पाहिजे। माझा वेळ जास्तीत जास्त कुठे जातो, खूप वेळ मोबाईलमध्ये जातो का, खूप वेळ इंस्टाग्रामवर जातो का, खूप वेळ इतरत्र वायफळ गोष्टींमध्ये जातो का, हे जर आपण शोधून काढलं आणि तो वेळ खऱ्या अर्थाने सदउपयोगाकरिता, चांगल्या बाबींकरिता, कन्स्ट्रक्टिव्ह बाबीकरिता वापरला तर आपल्याला ताण येणार नाही। मी म्हणत नाही की तुम्ही सतत अभ्यासच करा, मनोरंजन एंटरटेनमेंट करू नका। आपण मनोरंजन करणारच, आपण एंटरटेनमेंट करणारच, पण त्यालाही मर्यादा आहेत। केव्हा, कधी, कोठे, कसं, ह्या वेळेच्या व्यवस्थापनाच्या बऱ्याच बाबी आहेत। वेळेच्या व्यवस्थापनाबाबत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या सकाळी उठल्यापासून काय कामे करायची आहेत त्याची यादी आपण रात्री झोपण्यापूर्वीच केली पाहिजे। शॉर्ट टर्म गोल, मिडल टर्म गोल, लाँग टर्म गोल, हे सगळे जीवनाचे वेगवेगळे ध्येय असतात। या ध्येयाकरता वेळ कसा वापरायचा, आज मला काय करायचे होते, जो वेळ मी ज्या कामासाठी ठरवला होता ती कामे झाली का, आपले 24 तास सार्थकी लागले की नाही हे पाहिले पाहिजे। हे लक्षात ठेवा की जर एखाद्याने वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकले तर तो आयुष्यातील जवळजवळ प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो। यशाची पहिली पायरी म्हणजे कार्यक्षम वेळेचे व्यवस्थापन ही आहे। जो माणूस आपला वेळ योग्य प्रकारे व्यवस्थापित करू शकत नाही तो प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरतो। कार्यक्षम वेळ व्यवस्थापन कामाची गुणवत्ता सुधारते आणि तणाव कमी करण्यास मदत करते। जेव्हा आपल्याकडे आपण काय करावे हे ठरवलेले असते तेव्हा काम करताना काय करावे, काय करू नये याबद्दल आपल्याला वेळ वाया घालवण्याची गरज नाही। आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा, जेणेकरून आपण स्वतःला सिद्ध करू शकाल। वेळ व्यवस्थापन आपल्याला कमी वेळेत आणि कमी प्रयत्नांनी आपली कामे पूर्ण करण्यात मदत करते। दररोज काही काळ ध्यान करा, व्यायाम करा, आरोग्यदायी खा आणि योग्य विश्रांती घ्या। आणि जाता जाता सांगेल, चांगले ऐका, चांगले वाचा,
आणि चांगली पहा. धन्यवाद.